कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर इथल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टच्या वतीनं एक ते सात ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथा यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या निमित्तानं आज शाहूपुरी इथल्या राधाकृष्ण मंदिरापासून कलशधारी महिलांच्या सहभागातून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली दुपारी मयूर कुलकर्णी गुरुजी यांच्या रसाळवाणीतून भागवत ग्रंथातील कथेचं विवेचन झालं कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर इथल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टच्या वतीनं अधिक मासानिमित्त श्रीमद भागवत कथा यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय एक ते सात ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या सप्ताहाची सुरुवात भागवत ग्रंथाच्या मिरवणुकीनं झाली शाहूपुरी दुसऱ्या गल्लीत राधाकृष्ण मंदिरात एकत्र येत महिलांनी डोक्यावर घडे घेऊन पारंपरिक मिरवणुकीत सहभाग नोंदवला मनीष झवर आणि राजेंद्र शर्मा हे भागवत ग्रंथ डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले वारकऱ्यांनी जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत तर पारंपरिक हलगी वाद्यांच्या कडकडाटात महिलांनी लेझिमचं सादरीकरण केलं राधाकृष्ण मंदिरापासून ही मिरवणूक व्हीनस कॉर्नर इथल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराजवळ आली तिथंही महिलांनी आणि वारकऱ्यांनी नृत्याचा आनंद घेतला त्यानंतर मंदिर प्रवेश झाला ग्रंथाचं पूजन करण्यात आलं मंदिरामध्ये मयूर कुलकर्णी यांनी त्यांच्या रसाळवाणीतून श्रीमद भागवत कथेतील बारा ग्रंथातील विवेचन केलं एका ग्रंथामध्ये चाळीस अध्याय आहेत त्यांचं विवेचन मयूर कुलकर्णी करणार आहेत यावेळी संघाचे अध्यक्ष श्रीनिवास मालू महेश बलदवा संजय दायमा योगेश मोदी विष्णुदास दायमा उपस्थित होते